अपडेट आणि हो इचलकरंजी शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगानं नगर परिषदेच्या विविध पथकांच्या वतीनं शहरात नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांकडून दंडात्मक वसुलीची मोहीम बुधवारी राबवण्यात आली आहे सायंकाळी पाच नंतर दुकानं चालू ठेवणाऱ्या पाच दुकानदारांकडून तीन हजार रुपये तसंच मास्क आणि ग्लोव्जचा वापर न करणाऱ्या एकशे त्र्याहत्तर जणांकडून रुपये सतरा हजार तीनशे असा एकूण वीस हजार तीनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे नगर परिषदेच्या भरारी पथकांच्या वतीनं लॉकडाऊन काळातील नियमांचं उल्लंघन करणारे दुकानदार तसंच मास्क ग्लोव्जचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे बुधवारी संध्याकाळी पाच नंतर दुकानं चालू ठेवल्याप्रकरणी गोमटेश इलेक्ट्रॉन श्रीनिवास लड्डा कापड दुकान श्रीकृष्ण ड्रेसेस मातृभूमी स्वीट मार्ट आणि रॉयल सायकल मार्ट या पाच दुकानांवर कारवाई करत त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला फिरताना मास्कचा वापर न करणाऱ्या एकशे त्र्याहत्तर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत सतरा हजार तीनशे रुपये दंड आकारण्यात आला